नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत राख्या। आपल्या राखे पॉमपॉमच्या राख्यात अशा राख्या बनवणार आहे आपण। हे दोन कलर्सची आहे आणि ही एकच कलरची ब्ल्यू कलरची। तर आता आपण फक्त अशी ब्ल्यू कलरची बनवणार आहे, त्या साईड ठेवूयात। याच्यासाठी आपल्याला सामान लागेल, तर मी सगळं सामान सांगते। पहिली कात्री, याला धारणे म्हणून मी अजून एक सोबत ठेवली। आणि सेकंड ग्ल्यू तर लागणारच आहे आपल्याला। हे स्टिक्स चिटकवायला, ह्या स्टिक ज्या आहे हे बघ, याच्यावर जे टिकले आहे ह्या चिटकवायला। या टिकल्यांना आहे स्टिक, पण मग ते चिटकलं नाही तर मग आपल्याला ग्ल्यूची जरूरत लागू शकते। आणि सगळ्यात महत्वाचं लोकर, तर आता आपण बनवणार आहोत लोकर पासून। तर घ्यायचं आहे आपल्याला लोकर, भरपूर घ्यायचं। आता मग जास्त याचं पाहिजे तर मग एवढं घेते मी। आता आपण एवढं लोकर घेतलंय, अजून तेवढंच घ्यायचं, तेवढंच साईज घेऊन। एवढं लोकर आहे, आपण इथे एवढं कापून घेऊ। त्या आपण याला इथे असं मधोमध पकडून लास्ट पर्यंत जॉईंट करायचं, असं केलं ते परत तेच करायचं, केलं परत तेच करायचं। आपलं असं तयार होईल, तुम्ही जवळून दाखवते, असं तयार होईल आपलं। आता ते आपल्याला ठेवायचंय साईड। आता सेकंड दोरी घ्यायची आपल्याला। आता एवढी दोरी जी घेतोय आपण, कमीच लागेल पण एवढी घेऊयात। आता ती आपल्याला त्याच्या हे जे आहे त्याच्या इथे असं मधोमध बांधायची, आणि एकदम पक्की बांधायची, पण ती सुटूही शकते म्हणून पक्की बांधायची। हे जे आपण असं मधोमध घेतलंय, हे असं मधोमध जे घेतलंय ते असं पक्क बांधायचं, त्याची परत एकदा गाठून बांधायची। तुम्हाला तेवढं जोरात पक्क बांधता येईल तेवढं बांधायचं, पण बांधायचंच असं बांधलं जोरात। आता आपल्याला ही साईड सोडून द्यायची, म्हणजे हे खालचं पकडायचं नाही, आता आपल्याला हे वरचं पकडायचं। आता हे असं पकडलं की असं वरचे सगळे ते असे गोल जे आहे ते असे कापून घ्यायचे, त्याला असं सुट्टे करायचेत, सगळे सुट्टे करून घ्यायचे। केले असे सुट्टे, नंतर असं पकडायचं, नंतर असं कापायचं आपल्याला। वरचं काढून घ्यायचं, बरोबर शेप पण येतो त्याला, जसं आपलं एक पॉमपॉमच येतो। आता हे झालं आपलं, पण याला वरची शेप नीट द्यायला, वरचही कापून घ्यायचं आपल्याला। शेप नीट आले पाहिजे की नाही त्याला। तर मग आता हे झालं, आणि नंतर त्याला आपल्याला असं बोटाने सगळ्या बाजूला पसरवून द्यायचं। आता माझे केस कमी आले, तुमचे जास्त आले तर चांगलंच आहे, पण माझे बघ कमी आलेत केस म्हणून म्हणते। तुम्ही जास्त दोरा घेतलं ना, इथे जास्त कापून गेले दोरा बा।
परत नीट शेप द्यायला। ते माझे दुसरे कात तो घेऊन गेला ना। ही मला आज शाळेत शिकवली, आम्ही यूट्यूब मध्ये पाहून करत नाहीये, म्हणजे तुम्ही म्हणशाल यूट्यूब मध्येच पाहून यूट्यूब मध्ये टाकली। आता आपले पॉम्पॉमचा गोल रेडी आहे, आता आपल्याला त्याच्यामध्ये चिटकवायची आहे स्टिक। आता ही स्टिक काढायची, एकच काढायची ओढून तोडून, कशी मशी काढली। आता आपण त्याला त्याच्यामध्ये चिपकून द्यायची, चिपकवली बघा। आणि आपल्याला एवढी मोठी जी दोरी घेतली ती कापून घ्यायची। राखी तयार। बघा अशा प्रकारे आपली राखी तयार। फक्त आपण ते दोन दोरे जे घातले होते, ब्ल्यू कलरचे दोन दोरे घेतले होते ते लोकर, तसंच फक्त आपल्याला असे वेगवेगळे कलर्स चे टू करायचे असतील तर ते वेगवेगळे घ्यायचे। हे पा अशाच राख्या अजून पाहत रहा। आता मी तुम्हाला ही बांधून दाखवते, सगळ्यात मोठी बांधते कलरफुल। हे बघा तुम्ही तुमच्या भावांना पण बांधायला यूज करू शकता। तर आजसाठी एवढंच, बाय। तुम्हाला बोलली तर मी ग्लूची जरुरत जास्त पडणार नाही, फक्त आतमधली टिकली चिपकवली, ती पण चिपकून गेली, म्हणून आजसाठी एवढंच, बाय।